देशामध्ये लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान आहे आणि या संविधानाने आज या कष्टकऱ्यांचा जय जयकार केला. हा सगळा मोठा पहिला मुद्दा. आज माननीय न्यायमूर्ती मराळे यांच्या पीठासमोर असं सांगण्यात आलं सरकारच्या वतीनं की घोषणा दिल्या जाऊ नयेत. आज या देशात एक असा आदेश दिला गेला माननीय उच्च न्यायालयाकडून डंके की चोट वर हा शब्द वापरत मी सांगितलं कोर्टाला की घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो किंवा राजर्षी शाहू महाराजांचा किंवा सावित्रीबाई फुलेंचा विजय असो ह्याला थांबू शकलं जाऊ शकतंय का? त्यावर माननीय न्यायालयाने सांगितलं सरकारला काय सांगितलं की अशा प्रकारच्या घोषणांवर बंदी आणण्याचा प्रश्न नाही. अशा प्रकारच्या घोषणा हे स्पिरिट वाढवतात. हे सगळ्यात मोठी चपराक, हे सगळ्यात मोठा झटका या राज्य सरकारला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा ज्योतिबा फुले किंवा शिवाजी महाराजांचं नाव घेऊन घोषणा देऊ नये याच्यासाठी जे सरकार आलं होतं यांना माननीय मुंबई उच्च न्यायालयाने फटकारलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट वारंवार बोलल्या गेलं की जास्तीत जास्त लोक जे आहेत आता बसचे ड्रायव्हर येत आहेत. आम्ही 100% लोकांचा पुरावा न्यायालयाला दिला आणि न्यायालय माननीय न्यायालय आमच्यावर कन्व्हिन्स झालं की 100% लोक हे जे आहेत बिलवर बसायला तयार नाहीत. तुटपुंजा 100 लोक 100 लोक म्हणत होते त्याला सुद्धा आम्ही सरकारला तोंडावर पाडलं. ते असं की ते 100 लोक हे आमचे नव्हते, ते कोणत्या तरी मिया भाई आमचे जे असतात त्यांच्याकडून आयात केलेले होते आणि ते शिवशाही बसचे होते आणि ते काळ्या लाल परिचय नव्हते. ते आम्ही न्यायालयाला दाखवू शकलो आणि डंक्याची चोट वर न्यायालयाने आमच्या कामगारांना तिथे जाण्यापासून तिथे म्हणजे आमच्या म्हणजे जे आमचे हे आदर स्थान आहेत त्यांचं नाव घेऊन बसण्यापासून आपल्या शांततेने भावना व्यक्त करण्यापासून कोणताच मनाई हुकूम दिलेला नाही. शरद पवारांचा रोल आज आम्ही माननीय न्यायालयाला दाखवला. न्यायालयाला आम्ही दाखवलं की बघा हे न्यायालय एकीकडे ऐकतंय दुसरीकडे शरद पवार म्हणतात विलीनीकरण शक्य नाही. अरे हजारो करोड रुपये ज्या वेळेस आम्ही भ्रष्टाचार दाखवला मुख्य सचिव यांच्या याच्या संदर्भातला ईडीच्या संदर्भातला सीताराम कुंटेंच्या तेव्हा शरद पवार कुठे होते शरद पवारांच्या फोटो सहित आम्ही न्यायालयाला शरद पवारची भूमिका दाखवायचा प्रयत्न केला. सर ते शेवटी हेच या देशामध्ये दत्ता सामंतांच्या खुनाच्या नंतर पहिल्यांदा असे कामगार एकत्रित बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात आले हे आम्ही न्यायालयाला डंक्याची चोट वर सांगितलं आणि म्हणूनच न्यायालय इम्प्रेस झालं की नॉन व्हायलंट कोणाचा कोणत्याही वाईट गोष्टी न करता या कष्टकऱ्यांनी या जगाला एक आदर्श दिला. आणि मी असं म्हणेल आज न्यायालयाकडून सरकारला कोणताही दिलासा न मिळणं आणि उलट न्यायालयानं आम्हाला सांगितलं की जी समिती आहे तिला केवळ एक पत्र देऊन टाका. उद्या असं वाटायला नको की यांनी पत्र दिलं नाही आणि न्यायालयाला ऐकण्यासाठी पूर्ण मुभा असावी यासाठी आमचा संप ह्या पुढेही कायम असेल असं आम्ही न्यायालयाला सांगितलं. कम्युनिटीकर पत्र देण्यासाठी आमचा संप मागे नसणार आणि याची सुनावणी 22 तारखेला आहे. कामगार 22 तारखेपर्यंत बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्या दैवतांचं नाव घेत आपल्या हक्काचा लढा डंक्याची चोट वर चालू ठेवतील असं आम्ही न्यायालयाला सांगितलं. आम्ही अगोदरच न्यायालयाला सांगितलेलं आहे की आमच्यावर आम्ही विश्वास नाही करू शकत कारण हे सेक्रेटरीची अवस्था वाईट केलेली आहे. त्यात त्याचा चीफ सेक्रेटरी जे आहेत सीताराम कुंटे यांच्या बाबतीमध्ये आम्ही खटाव मिल असेल किंवा ईडीची इन्क्वायरी किंवा सीबीआयची इन्क्वायरी असेल त्याबाबत अवगत केलं परंतु आम्ही न्यायालयाचा आदर म्हणून एक 2 ओळीचं पत्र फक्त तिथं देण्यासाठी आमच्या भावनांचं ते आम्ही आदर राखलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त शरद पवार कर्तकर्मीचं जर म्हणत असतील हे शक्य नाही परंतु शरद पवार
संविधानिक दृष्ट्या हे शक्य आणि ते शक्य करून दाखवू. तुमच्या त्या वयात सुद्धा आम्ही आज तुम्हाला चॅलेंज देत आहोत, तुमचा चुकीचा अनुभव आणि आमची संविधानाची शक्ती. शरद पवारांना सुचवलेलं आहे, ते जे आहे आमच्या दृष्टीनं ते ट्रान्सपोर्ट मिनिस्टरला सुचवलेलं आहे. कारण न्यायालयाने आम्हाला स्पष्टपणे बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका स्पष्टपणे देण्याची या इतिहासात 70 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा असं न्यायालयाने म्हणलं की ह्या घोषणा सुद्धा चालतील. आणि आमच्यावर ती बंधनं नाहीत, ती बंधनं आहेत. ज्या प्रकारे ह्या लोक स्टेटमेंट देतात मंत्री लोक, त्याच्यामुळे मंत्रालयाच्या समोर येऊन माझ्या माय बहिणी दान करून घेतात हे सुद्धा आम्ही दाखवलं. आणि त्यांच्या अशा स्टेटमेंटमुळे या आत्महत्या होत आहेत, या मंत्र्यांच्या स्टेटमेंटमुळे अशा आत्महत्या होत आहेत, सुभाष देसाईंनी जे स्टेटमेंट केलं त्याच्यामुळे या आत्महत्या होत आहेत. या सगळ्या एकूण बाबीचा सारी पाठ म्हणजे न्यायालयाने त्यांना ती चपराक लावलेली आहे. आणि आम्हाला फुले शाह आंबेडकरांच्या नावे घोषणा देत संविधानिक हक्कासाठी लढण्याची पूर्ण मुभा दिलेली आहे. संपत चालू आहे. चला चला रिटर्न रिटर्न.